नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजींनी ठरवलं इतके दिवसाचा आपल्याला सतावणारा प्रश्न आज स्वामीजींना विचारायचाच. स्वामीजींच्या समोर जाऊन बसले आहेत, अस्वस्थ दिसत होते. स्वामीजींनीच विचारलं, नाही म्हटलं काही विचारायचं आहे का, विचारा. आणि आजींनी विचारलं, सत्य 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 म्हणजे नेमकं तरी काय. स्वामीजींनी त्यांच्या परीनं खूप दृष्टांत दिले, खूप तत्वज्ञान सांगितलं, खूप पद्धतीनं समजावून सांगत होते, पण याला काही पटेना. शेवटी मात्र स्वामीजीने ठरवलं, अनुभव हीच खात्री. आणि म्हणून त्याने सांगितलं, जा समोर एक दगड पडलाय तेवढा घेऊन ये. अजय उठला, जाऊन दगड घेऊन आला आणि अचानक स्वामीजीने तोच दगड अचानक याचं लक्ष नसताना अजयच्या दिशेनं भिरकावला, अचानक पायाला लागलं, सावध नव्हते आणि यांना वेदना व्हायला लागली. स्वामीजींनी विचारलं, काय होत आहे? अहो म्हणाले, किती दुखतंय, कळ येते, काय सांगू तुम्हाला, किती वेदना आहेत. स्वामीजी म्हणाले, मला तर काही असं वाटत नाही आहे की तुला वेदना होत आहेत. तसं अजयनी सांगितलं, महाराज अनुभव घ्या म्हणजे कळेल. स्वामीजी हेच म्हणाले, अरे सत्याचा अनुभव घ्यायचा, काही गोष्टी अनुभवानं कळतात, सत्य अनुभवानंच जाणवतं. आलंय ना आता लक्षात? धन्यवाद.